भाताच्या लोंबी आहेत, म्हणजे हे जे आहे हे याला कुरडू म्हणतात आमच्याकडे. हे वरी आहे ना, वरी ही वरी आहे, वरी. मित्रांनो, सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, उद्या नव्याची पौर्णिमा आहे आणि आज रात्री शक्यतो गावामध्ये नव्याच्या पौर्णिमेच्या आदल्या रात्री नवी बांधतात, म्हणजे तयार करतात नव्याची तोरणं. आता ती कशी तयार करतात हे मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि नवी म्हणजे काय, तर जो पावसाच्या सुरुवातीला जी शेती केली जाते, भात शेती असेल, समथिंग वरी वगैरे असे काही पदार्थ कोकणामध्ये शेती केली जाते अशा धान्यांची, तर ते सप्टेंबरच्या अखेरीमध्ये त्याची काढणी होते. आणि तर नव्याच्या पौर्णिमेला मेन म्हणजे नवान्न भोजन असा एक कार्यक्रम असतो, म्हणजे नवीन जे धान्य असते ते तेव्हापासून खायला सुरुवात व्हायची पूर्वीच्या काळी. आणि ते जे धान्य आहे त्याची तोरण रूपाने असं तोरणं तयार केली जायची आणि ती दाराला म्हणा किंवा इतर ठिकाणी लावली जायची, तर असा तो कार्यक्रम असतो. काही ठिकाणी दसऱ्याला पण तोरणं बांधतात, पण आमच्याकडे तरी नव्याच्या पौर्णिमेच्या दिवशीच आम्ही तोरणं बांधतो. त्याच्यामध्ये खास करून गोंडा असेल, आंब्याचं पान, त्यानंतर बांधण्यासाठी एक प्रकारचा दोरा असतो, मी दाखवला आहे पुढे त्याच्यामध्ये, आणि वरी असेल किंवा भाताचं ते भाताचे जे लोंब असते ते अशा पदार्थांचा वापर करून, वस्तूंचा वापर करून ते तोरणं बांधले जातात. आणि ते कसं बांधलं जातं मी पुढल्या व्हिडिओमध्ये दाखवतो आहे, तर चला आता दाखवतो तोरणं कशी बांधतात ते. आता नव्याच्या पौर्णिमेसाठी हे जे सामान लागते ते सामान आता मी तुम्हाला सगळ्यांना दाखवतो. तर हे जे आहे ते हे भाताच्या लोंबी आहेत, म्हणजे हे भाताचे दाणे असतात त्याच्या ह्या लोंबी आहेत, जवळ दाखव. त्याच्यानंतर आपल्याला हे जे आहे हे याला कुरडू म्हणतात आमच्याकडे. आता वेगवेगळ्या ठिकाणी याला वेगवेगळं नाव असेल बघा, याला कुरडू म्हणतात. त्याच्यानंतर हा जो वेल आहे हा कुंभ्या म्हणून एक झाड असते आणि त्या झाडाचा वेल आहे, म्हणजे त्याचा जो सालीपासून काढलेला वेल आहे तो हे नव बांधण्यासाठी वापरला तो. त्याच्यानंतर हे वरी आहे ना, वरी ही वरी आहे, वरी. तर हे एक वापरलं जातं त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर फुलं म्हणून हे झेंडूची फुलं म्हणजे गोंडा म्हणतात त्याला, तर हे लाल आणि पिवळं अशी फुलं वापरली जातात. त्याचप्रमाणे हा आंब्याचा टाळा आहे, टाळा म्हणजे पानं, त्याचा वापर सुद्धा नवं बांधण्यासाठी केला जातो. तर मित्रांनो, बघू शकताय प्रत्येकी झेंडूचं एक फूल, कोरडूचं एक फूल, हाताची एक लोंब, वरी किंवा आणखीन जे काय असेल त्याची एक लोंब आणि फुलं, असं ते सगळं जे साहित्य आहे ते आंब्याच्या टाळ्यामध्ये म्हणजे पानामध्ये गुंडाळून त्याची एक माळ अशी तयार केली जाते, किंवा आपण त्याला तोरण म्हणतो, तर ते अशा प्रकारे तयार केलं जातं. तर मित्रांनो, आता बघू शकताय आमची सर्व नवी बांधून तयार झालेली आहेत, सुपामध्ये ठेवलेली आहेत. आणि गावच्या ठिकाणी कसं या टायमिंगला दव वगैरे पडतं रात्रीचं, त्यामुळं ती जी सगळी नवी आहेत ती बाहेर दवामध्ये ठेवली जातात, म्हणजे अंगणामध्ये असेल किंवा इतर ठिकाणी
जेणेकरून ती गावामध्ये सकाळला ती फुलं म्हणा किंवा इतर जी वस्तू सगळ्या आहेत त्या टवटवीत राहतात. मग सकाळी त्याची विधिवत पूजा करून ती दाराला म्हणा किंवा इतर ठिकाणी बांधली जातात.